माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपळगाव ग्रामपंचायतीला राज्यातून प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण केले. राज्यातील 291 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग दर्शवला होता. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील 291 ग्रामपंचायतींपैकी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण संपन्न झाले. माझी वसुंधरा अंतर्गत पिंपळगाव ग्रामपंचायतीला राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवला. त्याचं ऑनलाईन वितरण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्याचं वितरण झालेलं आहे. जे काही पुरस्कार मिळाले त्याचं सगळं श्रेय माझ्या ग्रामपालिकेतील सर्व सन्मान्य सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जातं. त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार, जिल्हा परिषदेचे सर्व आमचे सन्माननीय CEO, डेप्युटी CEO, गटविकास अधिकारी यांचं सगळ्यांना जातं. जे काही आम्ही गेल्या 8-9 महिन्यामध्ये काम उभं केलं त्याचं फळ काढताना या ठिकाणी आम्हाला मिळालं त्याचा मनस्वी आनंद पिंपळगावकरांना आहे. या प्रसंगी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, सुहास मोरे, बाळासाहेब बनकर, सुरेश दादा खोडे, राजेश पाटील, संजय मोरे, गोटू बागुल, नंदू गांगुर्डे, गणेश बनकर, विश्वास मोरे, बापू कडाळे, राहुल बनकर, बाळा बनकर, किरण लभडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पगारे, पिंपळगाव.